हिंगोलीच्या कानाकोपऱ्यामधून मराठा समाज हा मुंबईकडे रवाना झालाय. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात संपूर्ण समाज मुंबईमध्ये एका ठिकाणी एकवटला गेलाय. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी मुंबईमध्ये मराठा समाज धडकलाय. यामध्ये स्वामीनाथन आयोग लागू करा, मराठा समाजाला आरक्षण द्या, ऍट्रॉसिटी कायद्यामध्ये बदल करा, कोपर्डीमध्ये झालेल्या घटनेमधील आरोपींना कठोर शिक्षा द्या आदी मागण्या घेऊन मराठा समाज बांधव हिंगोली जिल्हाभरामधनं मोठ्या संख्येनं मुंबई येथील मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये आपली ताकद दाखवून देण्यासाठी रवाना झालेत. या भव्य मोर्चामध्ये सरकारनं मागण्या मान्य न करता टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केल्यास यानंतरची भूमिका मात्र आक्रमक असणार आहे, असा इशारा मराठा शिवसैनिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक भिसे पाटील यांनी दिलाय. 9 ऑगस्ट रोजी मराठा सकल मराठा समाजाच्या वतीने मूक मोर्चे काढण्यात येत आहे आणि या मोर्चामध्ये आपण मराठा शिवसैनिक सेनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि हा मोर्चा ज्या मागण्या संदर्भात आपल्या आहेत या मागण्यामध्ये मराठा प्रमुख मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, त्यानंतर मागणी आहे स्वामीनाथन आयोग हा लागू झाला पाहिजे, तिसरी मागणी आहे की कोपर्डीतील ज्या आपल्या आई बहिणीवर जो बलात्कार झाला त्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि ऍट्रॉसिटी सारखा हा जाचक कायदा जे की ह्या कायद्याच्या माध्यमातून ब्लॅकमेल केलं जातं हा ऍट्रॉसिटीचा कायदा रद्द झाला पाहिजे, ही एक आपली प्रमुखाने मागणी आहे. आणि आतापर्यंत या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 57 मोर्चे झाले, त्यानंतर आता हा मुंबईचा हा मूक मोर्चा शेवटचा आणि शांततेच्या मार्गाने चाललेला आहे. परंतु या फडणवीस सरकारला आतापर्यंत जाग आलेली नाही, त्यामुळं हे 9 तारखेचा मोर्चा झाल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रातले जे समन्वयक आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या जेवढ्या संघटना आहेत या संघटनेंना आम्ही विनंती करणार आहोत, मराठा शिवसैनिक सेनेच्या माध्यमातून सर्वांना विनंती करण्यात येणार आहे की 9 तारखेच्या नंतर आपण मूक मोर्चे काढायचे नाही तर आपल्याला आक्रमक होऊन या फडणवीस सरकारला त्यांची जागा दाखवायला लागणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र सरकार वेठीस झाल्याशिवाय आपल्या आपल्याला मागण्या हा सरकार मान्य करणार नाही, त्यामुळं इथून पुढे 9 तारखेच्या नंतर आपल्याला आक्रमक आंदोलनं करावी लागतील, त्याशिवाय हे आपल्या मान्य होणार नाही, त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील या पुढच्या आंदोलनं आक्रमक राहतील अशी मराठा शिवसैनिक सेनेची आग्रहाची भूमिका राहील. मराठा समाजानं या अगोदर जिल्हा पातळीवरती मूक मोर्चे काढलेत, मात्र सरकारनं कुठल्याही प्रकारच्या मागण्या मान्य केल्या नाहीयेत. या अगोदर 57 मोर्चे झालेत, हा 58वा मुंबई येथील सर्वात मोठा मोर्चा आहे. उमेश चक्कर, सी 24 तास, हिंगोली.